नमस्कार बालमित्रांनो, मी सौ शोभना जावरे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व. इयत्ता पहिली, विषय छान छान गोष्टी. गोष्टीचे नाव आहे प्रामाणिक लाकूडतोड्या. बालमित्रांनो, गेल्या वेळेस आपण लांडगा आला रे आला ही गोष्ट पाहिली. आज आपण प्रामाणिक लाकूडतोड्या ही गोष्ट बघणार आहोत. चला तर ऐकूया गोष्ट. एक होता लाकूडतोड्या, तो फार गरीब होता. तो रोज जंगलात जाई, लाकडे तोडी, बाजारात नेऊन विकी. एकदा तो नदीकाठचे झाड तोडत होता. अचानक त्याची कुऱ्हाड हातातून निसटली आणि नदीत पडली. बिचारा लाकूडतोड्या नदीच्या काठावर बसून रडू लागला. इतक्यात नदीतून एक देवी वर आली. तिच्या हातात चांदीची कुऱ्हाड होती. देवी म्हणाली, लाकूडतोड्या ही घे तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या गरीब पण प्रामाणिक होता, खरे बोलणारा होता. तो म्हणाला, देवी ही माझी कुऱ्हाड नाही. देवीने नदीत बुडी मारली. ती परत वर आली. यावेळी तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड होती. देवी म्हणाली, लाकूडतोड्या ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूडतोड्या म्हणाला, नाही नाही, ही पण कुऱ्हाड माझी नाही. देवीने पुन्हा नदीत बुडी मारली. ती परत वर आली. यावेळी तिच्या हातात लोखंडाची कुऱ्हाड होती. ती लाकूडतोड्याला म्हणाली, ही आहे का रे तुझी कुऱ्हाड? आपली कुऱ्हाड पाहून लाकूडतोड्याला आनंद झाला. तो म्हणाला, हो हो देवी, हीच माझी कुऱ्हाड. देवी प्रसन्न हसत म्हणाली, लाकूडतोड्या ही घे तुझी कुऱ्हाड, पण तू खरे बोललास, तू प्रामाणिक आहेस, म्हणून चांदीची आणि सोन्याची दोन्ही कुऱ्हाडी मी तुला बक्षीस देते. लाकूडतोड्याला फार आनंद झाला. त्याने देवीला नमस्कार केला. मग तिने कुऱ्हाडी घेऊन तो घरी गेला. बालमित्रांनो, या गोष्टीवरून लक्षात येते की नेहमी खरे बोलावे. खरे बोलल्यास आपल्याला काही वेळेस चांगले बक्षीसही मिळते. आवडली का बालमित्रांनो गोष्ट? सांगा तर मग आपल्या आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, मावशी व भावंडांना. थँक्यू.